सर आपण बाहेर का भेटलोय? म्हणजे मीनाक्षी मॅडमच्या घरी भेटू शकलो असतो ना. त्यांच्या घरात तो नवीन शोपीस आला ना म्हणून. शोपीस? अगं ती पांढरीपाल प्रेरणा, तिचं काहीतरी वेगळं इंटेन्शन आहे त्या घरात राहण्यामागे. मोकळेपणाने काही डिस्कस करता येत नाही तिथे, म्हणूनच म्हटलं बाहेर भेटू जरा. डॉक्टर अजय गुंटे घरी आलाय पण तो घरी नसतोच, आणि ही पांढरी पाल चौकीदारासारखं त्या घराकडे लक्ष ठेवून असते. डॉक्टर कुंटे कुठे आहेत हल्ली? तो तर असं म्हणतोय की तो मुंबई आणि ठाण्याजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर सुहानीची चौकशी करत असतो. खोटं आहे ते सगळं. माझ्या सोर्सेसने सांगितलंय की ते कुठल्याही पोलीस स्टेशनला जातच नाही. मग दिवसभर असतो कुठे तो? हल्ली तो घरी नसतो. माहिती नाही, त्याबद्दल नंतर बोलूया आपण कधीतरी. काय सर? सन लॉज नावाचे 10 लॉजेस आहेत मुंबईत, आणि 2 लॉज मुंबई बाहेर पनवेल जवळ आहेत. ऍक्च्युली हॉटेल नाही. मग तिथे पार्टी? पार्टी नाही मॅडम, यावेळी बाजार भरणार आहे, मुलींचा बाजार. मग झाले का रेट्स फायनल? हो झाले. तुझं कमिशन पण लावले येत आहे. आपलं जेवढं ठरलंय तेवढंच आहे ना? हो रे, भरपूर आहे. आम्हाला माहिती आहे की मुलींना कुटुंबापासून तोडणं किती कठीण काम आहे. अफकोर्स मेहनत केली असतो. तुला चांगला मोबदला मिळालाच पाहिजे, नाही का? आता घरी सांगू शकतोस तू, खूप पैसे कमवतो तू. आता घरी पण भाव वाढणार तुझा. काय, एकदा का हे पैसे हातात आले ना की मग मी ठरवीन माझ्या घरच्यांना काय सांगायचं ते. फक्त सुहानी लवकरात लवकर विकली जाऊ द्या.